देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यवसायाभिमुख शिक्षण महत्वाचे ठरणार असून शिक्षणासोबत सामाजिक जाणीव असलेल्या चांगुकांना ठाकूर महाविद्यालयाने घेतलेली भरारी स्वायत्त विद्यापीठाकडे वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी खांदा कॉलनी येथे आयोजित समारंभात केले. दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकांना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाला 25 वर्ष झाली आहेत. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा 2 दिवसीय रौप्य वर्ष महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी पहिल्या दिवशी हा सोहळा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ एस टी गडदे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव व्ही एस शिवणकर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर सीताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय भगत, राज अलोनी, हरिश्चंद्र पाटील, भरत ठाकूर, भाऊशेठ पाटील, संजय पाटील, वसंत पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, विकास घरत, विजय चिपळेकर, संदीप सांगवे, खालापूर भाजपचे अध्यक्ष रामदास ठोंबरे, चांगुकांना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉ एस के पाटील, रौप्य महोत्सवी समारंभाचे समन्वयक डॉ डी एस नारखेडे यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी केली. त्यानंतर समारंभस्थळी सीकेटी महाविद्यालयाच्या 25 वर्षाचा मागोवा घेणाऱ्या स्मरणिकेचे तसेच डॉक्युमेंटरीचे प्रकाशन चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सीकेटी महाविद्यालय आणि कुष्ठरोग निवारण समितीचे कायम स्नेहबंध राहिले आहेत. त्या अनुषंगाने या समितीला सीकेटी महाविद्यालयाच्या वतीने 1 लाख रुपयांची देणगी देण्यात आली. सदरचा धनादेश मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शांतीवनचे प्रमोद ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या सोहळ्यात महाविद्यालयाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेले सचिव डॉ एस टी गडदे, माजी प्राचार्य वसंत बराटे, वैभव यशवंत देशमुख यांचा तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. २०२० साली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जो आग्रह धरला की नवीन शैक्षणिक धोरण, ज्याला त्यांनी न्यूच्या बरोबरीने नॅशनली म्हटलं, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याला अनुसरून फार आधीपासूनच रामशेठ ठाकूरांनी प्रयत्न केलेले दिसत आहेत. 1997 साली सुरू झालेलं हे कॉलेज आता करता करता 25 वर्ष पूर्ण झाली. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो आग्रह आहे की मोठ्या प्रमाणात इनोव्हेशनला, संशोधनाला महत्त्व दिलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कॉलेजेसमध्ये अन्यावर भर द्यायला पाहिजे. जसं आता महाराष्ट्रामध्ये टोटल आपली महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमधून विद्यार्थी संख्या 33 लाख आहे, ती 50 लाख क्रॉस व्हायला पाहिजे असं त्यांनी प्रत्येक राज्याला टार्गेट दिलं. रामशेठ ठाकूरांनी हा विषय आधीच सुरू केला की ग्रामीण भागामध्ये कॉलेज नाही झालं, त्यांना कॉलेजपर्यंत आणण्याची व्यवस्था नाही झाली, त्यांना ह्या कॉलेजमधून आपल्याला भविष्यामध्ये नोकऱ्या मिळू शकतो असं नाही झालं तर ही विद्यार्थी संख्या वाढणार नाही, ते त्यांनी केल्यामुळे आज हे स्वरूप इतकं मोठं की ज्याच्यामध्ये त्यांना स्वायत्त महाविद्यालय म्हणण्यात आलेलं. आणि मी तर त्यांना आता अशी ऑफर दिलेली आहे की तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर इतकं मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला स्वायत्त विद्यापीठसुद्धा विद्यापीठ म्हणण्यात आले, कारण आम्ही काय तुमच्यावर उपकार करणार नाही, तुम्ही ऑलरेडी त्याचे निकषच पूर्ण केलेले आहेत. हे विश्व ज्याने उभं केलं, म्हणजे आपल्याकडे एक वाक्य प्रचार आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यात माझ्यासारख्या न कळणाऱ्याला असं वाटलं की त्यांचे हात घ्यावे, त्यांचे हात नाही तर त्यांचं देण्याची जी वृत्ती आहे ती घ्यावी. तसं रामशेठ ठाकूरांशी गप्पा मारताना असं लक्षात आलं की ते साताऱ्याला अतिशय गरिबी असल्यामुळे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकले आणि त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचा सहवास त्यांना मिळाला, कर्मवीर भाऊराव पाटलांचं दातृत्व त्यांनी पाहिलं आणि तिथेच त्यांनी निर्णय केला की आपण ज्यावेळेला आपल्या आयुष्यात मोठे होऊ त्याला आपणही देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याची जी वृत्ती आहे
ती वृत्ती आपण घेतली पाहिजे. आणि त्यामुळे एक एक करत अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या. ते अतिशय सहजपणे मला म्हणाले की रयतला साधारणतः वर्षाला एक 5-1 कोटी मी देतो. मग मला जरा वाटलं की काही चुकून काही मी 5 लाखाच्याऐवजी 5 कोटी ऐकलं का, तेवढ्या नाही 5 कोटी देतो. आता त्यांची स्थिती ही जरी कितीही चांगली असली तरी देण्याची वृत्ती असली तरच माणूस इतकं धाडस करतो. आणि त्यामुळे असं एक विश्व ज्यांनी उभं केलं, शाळा कॉलेजमधले सुद्धा अनेक फॅकल्टीज, आणि या वयातही त्यांचं ग्रास्पिंग इतकं आहे की मी गर्दीत जे म्हणालो की आता आपण हे विद्यापीठ करूया ते त्यांनी ग्रास्प केलेलं आहे. आता ते उद्यापासून माझा पाठपुरावा करतील आणि मलाही आनंद होईल की त्यांना हे कॅम्पस जे आहे याचे सगळे पॅरामीटर्स मी बघता चेक केले तर ते एखादं विद्यापीठ होण्याचे पॅरामीटर्स आहेत. त्यामुळे मलाही फार आउट ऑफ द वे जाऊन काही करावं लागणार नाही. तर असे लोकनेते आणि आमच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी म्हटलं ते बरोबर आहे की शिक्षण महर्षी या शब्दामध्ये असं रिफ्लेक्शन होतं की काहीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी एखादं साम्राज्य उभं केलं. तर शिक्षण सेवक, प्रत्येक माणसाला शिक्षण मिळावयासाठी प्रयत्न करणारे असे माजी खासदार रामशेठ ठाकूर. एकंदरीत जिथं आपण पाऊल ठेवलं तिथं आपल्याला सर्वांच्या सहकार्यामुळं चांगलं यश मिळत गेलं. आणि दादांच्या आशीर्वादानं आपण त्यांचं सांगितलं की हे स्कूल फार चांगलं पुढं येणार आहे आणि सर्वांची मदत होणार आहे. सर, आता ह्या हायस्कूलला आम्हाला भारतातील पहिल्या नंबरचं असं एक हायस्कूल आणि त्याच्या सर्व सोयीनी 5-स्टार अमेनिटी असलेलं हायस्कूल अशा प्रकारचं नाव आपल्याला मिळलं. दादाने दिलेला आशीर्वाद जो आहे तो खरा ठरला आहे. ज्या आपल्याला दिल्लीला जाऊन आमच्या प्रिन्सिपलला येणार, तिथं केंद्रीय मंत्र्यांच्या मार्फत आपल्याला बक्षीस मिळालं. आता आजसुद्धा दादांनी चांगलं काम केलं आहे. इथं दादांच्या बरोबर आम्ही प्रदर्शन बघत होतो, म्हणजे आपल्या कॉलेजचे जे काय अचीवमेंट्स आहेत त्याची ती नावं वगैरे वाचत होतो. आणि दादा म्हणाले, रामशेठ, आता हे आपल्याला विद्यापीठ करायला लागेल, करायचं आहे म्हणून. तर दादा, तुमच्या याच्या आशीर्वादानं नक्कीच हे सिकेटी कॉलेज जे आहे ते आपल्या संस्थेचं, जसं आम्ही रयत शिक्षण संस्थेचं मी सांगत होतो की तिथं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावाने विद्यापीठ व्हावं अशी अण्णांची इच्छा होती. ज्यावेळेला फक्त हायस्कूल लेवलवर तो कॉलेज नव्हतं त्यावेळेला, आणि ते यावर्षी त्या रयत शिक्षण संस्थेला एक युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला, आम्हाला अतिशय आनंद झाला की एक अण्णा म्हणजे ज्यांनी जी संस्था सुधारली तिथं आपल्याला. तर तशाच प्रकारचं आता इथं गेल्या कित्येक वर्षात 10-12 वर्षभरामध्ये जे मुंबई विद्यापीठ कुलगुरू आले त्यांनी मला हा सल्ला दिला होता, रामशेठ तुम्ही विद्यापीठ सुरू करा. तो मी जास्त ऐकला नाही, पण दादा तुमचा सल्ला मी 100% ऐकणार, तुमची आज्ञा ऐकणार आणि मग त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करणार. एकंदरीत या पनवेल, नवीन पनवेल, रायगड जिल्हा, आमचं हे कॉलेज जे आपलं आहे हे लीड कॉलेज म्हणून आपलं या मुंबईमध्ये, आपण मुंबई सोडून सबर्न एरिया जो आहे रत्नागिरी ठाणे पनवेल आपल्या रायगड वगैरे तर तो मोजला जातो. तशाचं मान आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये मिळतं आणि भावी कालावधीमध्ये एक छोटं मोठं जसं काही विद्यापीठ असेल तर आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच ते काम करू अशी मला खात्री वाटते. आपलं सर्वांचं सहकार्य त्याला मिळेल अशी अपेक्षा आहे. मी सगळ्यात आधी या संस्थेचा एक विश्वस्त या नात्यानं आदरणीय दादा आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आमच्या संस्थेच्या या कॉलेजच्या एका महत्त्वाच्या वाटचालीमध्ये या महत्त्वाच्या टप्प्यावरती आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलेला. राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान या कार्यक्रमासाठी दादांनी आवर्जून वेळ काढला आहे. आपण पाहिलं, परवाच्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असू द्या किंवा राज्याचा अर्थसंकल्प असू द्या, हे आपला देश आणि आपला महाराष्ट्र राज्य किती गतिमानतेनं पुढं जाणार आहे याची चुणूक ही परवाच्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मांडलेल्या बजेटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आली आहे. आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालचा नवा भारत घडवण्यासाठी या देशामधली शिक्षण व्यवस्था जी एक महत्त्वाची भागधारक स्टेक होल्डर ठरणार आहे, त्यामध्ये आपल्या
या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला आणि त्याचबरोबरीनं आपल्या या चांगू काना ठाकूर महाविद्यालय देखील महत्त्वाचा वाटा उचलायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी दादा आपण उपस्थित राहिलाय, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. वेगवेगळ्या मार्गानं पनवेल आणि परिसर गेल्या 25 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदललाय. 25 वर्षापूर्वी असलेलं पनवेल म्हणजे एका अर्थानं मुंबई महानगरी आहे, उभी राहणारी नवी मुंबई आहे, याच्या टोकावरचं असं हे पनवेल शहर. आणि त्यावेळेची तर ती नगरपालिकाच होती, शेजारचा सगळा ग्रामीण भाग आहे. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब या व्यासपीठावरती आहेत, आमच्या संस्थेचे विश्वस्त समोर आणि व्यासपीठावर आणि समोर बसलेले आहेत. या सगळ्या परिसरामध्ये स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या संकल्पनेमधला हा पनवेल या ठिकाणी विकसित व्हावं आणि त्याच्यासाठी आवश्यक ते शिक्षण दिलं जावं, आवश्यक ते शिक्षण पण ते चांगल्या दर्जाचं दिलं जावं यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्या माध्यमातून आता या परिसरामध्ये शिक्षणाच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्यासाठी एक पर्याय, समर्थ पर्याय उभं राहायला सुरुवात झाली. आणि हळूहळू पाहता पाहता ज्या ज्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं, ज्या ज्या प्रकारचं शिक्षण द्यायचं, त्या प्रत्येकामध्ये आपण अग्रभागी असलं पाहिजे ही रामशेठ ठाकूर साहेबांची जिद्द होती. आणि म्हणून त्यासाठी सुरुवातीचे आमचे प्राचार्य मग चौधरी सर असतील, त्याच्यानंतर आता गडदे सर आहेत, किंवा नंतरच्या कालावधी बराटे सर, किंवा आता एस के पाटील सर यांनी या दृष्टिकोनातून रामशेठ ठाकूर साहेब किंवा अन्य आमच्या सर्व विश्वस्त मंडळींच्या हाकेला हात देत जे जे कार्य उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवलं ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत. आणि मला आनंद आहे की आपण सगळी मंडळी जी व्यासपीठावर उपस्थित आहेत, जी समोर उपस्थित आहेत, या सगळ्यांनी या आजवरच्या वाटचालीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि त्यातून या संस्थेचा नावलौकिक हा या रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र स्तरावरती वाढत गेलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीची मानांकनं जी संस्थेनं मिळवली, मग नॅकच्या ॲक्रेडिशन्स असतील, UGC सर्टिफिकेशन असेल, या सगळ्याच्या माध्यमातून किंवा विद्यापीठाच्या पातळीवरती वेगवेगळी जी मानांकन मिळालेली आहेत त्या सगळ्यामुळे आज संस्थेचा आणि कॉलेजचाही मानावलौकिक हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. देशाचं जे फ्युचर आहे ते फ्युचर खऱ्या अर्थाने आज विद्यार्थी मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे. मंचावर बसली मंडळी आपल्यासाठी काहीतरी करते आणि आपल्याला योग्य दिशेने नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं कार्य तुम्ही सर्वजण करत आहात. आज या कॉलेजची संपूर्ण माहिती एस के पाटील सरांनी ज्यावेळेला दिली त्यावेळेला खरोखरच एक आनंद वाटला की आमचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी जर काही कॉलेज सुरू केलं नसतं तर या ठिकाणी बसले अनेक मुलं कदाचित शिक्षणाच्या प्रवाहापासून बाजूला गेले असती. म्हणून एक शिक्षक आमदार म्हणून मला खूप आनंद वाटतो की साहेबांनी पवित्र कार्य केलं आहे. आणि या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी काही खेडी आहेत त्या खेड्यातील मुलांना शिक्षणाची सोय नव्हती, ती सोय आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहेत. आज या कॉलेजमध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कॉलेजमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवत आहेत. त्यांचं या ठिकाणी आदरणीय दादांच्या हस्ते या अभिनंदन केलेलं आहे. खरोखरच नुसते तुमचं कॉलेज नाही तर मी शाळाही पाहिलं दादा, म्हणजे या संस्थेमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली लहान मूल जन्माला आलं की ते नर्सरीपासून तर डिग्री पर्यंत शिक्षण घेण्याची व्यवस्था या ठिकाणी आदरणीय ठाकूर साहेबांनी केलेली आहे. म्हणून मी त्यांना शिक्षण महर्षी बोललेलो आहे.